व्हिडिओ मध्ये आपण एक्सेल कसं सुरू करायचे त्याचे सर्व टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। एक्सेल सुरू करायची पहिली स्टेप, आपण सर्वात पहिले स्टार्ट ला क्लिक करू आणि सुरुवातीला एक नंबरलाच बघा, माझ्या पीसी मध्ये एक्सेल 2013 चा सिंबल आहे। मी रेगुलर एक्सेलचा वापर करतोय, रेगुलर एक्सेल मध्ये काम करतोय, त्याच्यामुळे एक्सेलचं जे आयकॉन आहे माझ्या कॉम्प्युटर मध्ये सर्वात वरती आलेलं आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो तो बघा माझ्या पीसी मध्ये एक्सेल सुरू झाला। हे होती एक्सेल सुरू करायची पहिली ट्रिक, जे सर्वात सोपी आहे। पण बघा मी रेगुलर पीसी मध्ये एक्सेलचा वापर करतो, त्याच्यामुळे एक्सेल वाला सिंबॉल माझे स्टार्ट मेनूच्या सुरुवातीला एक नंबरलाच आलेला आहे। पण तुमचे स्टार्ट मेनू मध्ये जर एक्सेलचा सिंबॉल दिसत नसेल तो एक्सेल सुरू करायची दुसरी स्टेप, पहिले आपण स्टार्ट बटणाला क्लिक करू, ऑल प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि ऑफिस 2013 मध्ये एक्सेल 2013 वर तुम्हाला क्लिक करणे, तो बघा आपल्या पीसी मध्ये इथे एक्सेल सुरू झालेला आहे। हे होती एक्सेल सुरू करायची दुसरी ट्रिक्स। बघा एक्सेल सुरू करायची तिसरी ट्रिक, आपण स्टार्ट मध्ये जाऊन सर्च बॉक्स मध्ये ही टाइप करू शकता। इथे मी टाइप करतो एक्सेल EX, बघा दोनच पुढे मी टाइप केले तो सुरुवातीला दोन नंबरला आलेले, बघा एक्सेल 2013, आपण त्याच्यावर क्लिक करू तो बघा आपला एक्सेल सुरू झालेला आहे। तो हे होती एक्सेल सुरू करायची आपली तिसरी ट्रिक। चौथी ट्रिक एक्सेल सुरू करायची, बघा पहिली ट्रिक आपण स्टार्ट मध्ये जाऊनही एक्सेल सुरू करू शकता, दुसरी ट्रिक ऑल प्रोग्रामचे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्येही जाऊन आपण एक्सेल सुरू करू शकता, आपण स्टार्ट मध्ये सर्च बॉक्स मध्येही टाइप करून एक्सेल टाइप करून एक्सेल सुरू करू शकता। आता जी चौथी ट्रिक आपली आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करणे, आपला जे डेस्कटॉप आहे त्याच्यावर माऊसचा दोन नंबरचं बटन दाबणे, त्याच्यानंतर न्यू मध्ये जाणे आणि न्यू मध्ये जाऊन बघा याच्यामध्ये थोडंसं शोधावं लागेल, त्याच्यामुळे सिंबॉलकडे लक्ष द्यायचे, इथं असा एक्स वाला सिंबॉल आलेला आहे तो असतो बघा एक्सेल न्यू मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट, तो बघा त्याचा एक आयकॉन आपल्या डेस्कटॉपवर तयार झालेला आहे। तुम्ही जेव्हा दोन वेळेस इंटर दाबणार तो बघा आपला एक्सेल सुरू झाला। आणि पुढची आणि जे लास्ट ट्रिक आहे बघा एक्सेल सुरू करायची, तो आहे रन कमांडचा वापर करूनही आपण एक्सेल चालू करू शकता। बघा रन कमांड आपण मागचे खूप सारे व्हिडिओमध्ये वापरलेला आहे, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण रन कमांडचा वापर करू। रन कमांडची शॉर्टकट की आता तुम्हाला प्रत्येकाला माहीत झालेली असेल, रन कमांडची शॉर्टकट की आहे स्टार्ट प्लस आर, स्टार्ट दाबून आर बटन दाबणे आपल्याला आणि एक्सेल सुरू करायसाठी याच्यामध्ये आपल्याला टाईप करणे एक्सेल EXCEL, वर्ड जर आपण सुरू करता त्याच्यामध्ये विन वर्ड टाईप करावा लागतो आपल्याला, आपण जर पेंट सुरू करताय तर आपल्याला पेंट MS पेंट टाईप करावा लागतो, पण आपण जेव्हा एक्सेल सुरू करताय तर त्याच्या सुरुवातीला शेवटी आपल्याला काहीच टाईप नाही करणे, कॅपिटल स्मॉलमध्ये तुम्ही कसंही टाईप करू शकता। एक्सेल टाईप करा रन कमांडमध्ये, ओके करा, तो बघा हे आपलं एक्सेल सुरू झालेलं आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तो याला लाईक करा।